नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीतील विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ क्रमांक 4 पर्यावरणाचे संतुलन या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण पर्यावरण म्हणजे काय ते पाहूया. परिसर म्हणजे आसपासची जागा. एखाद्या परिसरातील प्राणी, वनस्पती असे सजीव व त्याच परिसरातील सूर्यप्रकाश, हवा, माती, पाणी असे घटक या दोन्हीचे मिळून पर्यावरण तयार होते. सजीव व निर्जीव घटक एकमेकांवर अवलंबून असतात, त्यांच्यात आंतरक्रिया होतात. पर्यावरणशास्त्रात या आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटकांचे एकमेकांशी संबंध असतात. मागील पाठात आपण पाहिले वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. तसंच अन्नसाखळी हा देखील पर्यावरणाचे संतुलन टिकून ठेवणारा घटक आहे. पाहूया तो कसा. ही पहा साखळी. साखळीत अनेक कड्या आहेत. यातील कड्या सुट्या झाल्या तर त्यांना साखळी म्हणता येईल का? साखळीतील प्रत्येक कडी एक संपूर्ण वस्तू असली तरी ती मागे व पुढे असलेल्या कड्यांना जोडलेली आहे. एखादी कडी निसटली तर साखळी खंडित होते. तसेच अन्न साखळीही हा देखील पर्यावरणातील मुख्य घटक आहे. अन्न साखळीतील मुख्य अन्न वनस्पती असते. अन्नजाळ्यांची साखळी पाहिली आहे का तुम्ही? ही पहा अन्न साखळी. पर्यावरणात अनेक जीव एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांची काही उदाहरणे आपण पाहूया. पहा, सूर्याच्या प्रकाशात वनस्पती अन्न तयार करतात. त्या वनस्पतींना अळी खाते व अळीला नागतोडा खातो व नागतोड्याला पक्षी खातात. निसर्गात अशा प्रकारे अन्न साखळी तयार होत असते. अन्नामुळे ते परस्परांशी जोडले गेलेले असतात. निसर्गात अशा प्रकारे अन्न साखळी तयार होत असते. अन्नामुळे ते परस्परांशी जोडले गेलेले असतात. सजीवांना अन्नाची गरज असते. जसं का हा माणूस पहा बरं हे चित्र. माणसाला अनेक प्रकारचं अन्नाची गरज असते. अन्न मिळवणे व ते दुसऱ्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. त्यावरून अन्न साखळीचे दोन प्रकार पडतात. एक भूचर अन्न साखळी आणि दुसरी जलचर अन्न साखळी. हे पहा भूचर अन्न साखळीचे चित्र. पहा गवत आहे. गवतावर आपली उदरनिर्वाह करतो तो ससा. आणि ससाला कोण खातं बरं? हा लांडगा. आणि लांडग्याला कोण खातं? सिंह. ही आहे यांची अन्न साखळी. पुढे पहा बरं, ही आहे जलचर अन्न साखळी. याच्यामध्ये शैवाल जे पाण्यामध्ये तयार होतं त्याच्यामध्ये अळ्या तयार होतात. त्याला कीटकाळ्या म्हणतात. आणि कीटकाळ्यांना कोण खातं? तर छोटे मासे खातात. आणि छोट्या माशांना कोण खातं? मोठे मासे खातात. म्हणजे हे पण काय झालं? जलचर अन्न साखळी तयार झाली. सजीव एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असतात. त्यांच्यातील साखळीप्रमाणे असणाऱ्या परस्पर संबंधांना अन्न साखळी म्हणतात. निसर्गात अनेक प्रकारच्या अन्न साखळ्या असतात. अन्न साखळ्यातील मधली एखादी कडी निसर्गातून नष्ट झाली तर अन्न साखळी टिकत नाही. विविध अन्न साखळ्या एकत्र आल्या की अन्नजाळे तयार होते. जसे की या चित्रामध्ये आपण पाहत आहोत. पहा इथं वेगवेगळ्या अन्न साखळ्या आपल्याला दिसत आहेत. एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा घटक असू शकतो. तसेच एक भक्षक अनेक मार्गांनी अन्न मिळवतो. जसा की माणूस भाज्या खातो, चिकन खातो, मटण खातो, मासे खातो, फळे खातो. प्राणी वनस्पती यापासून आपलं अन्न मिळवत असतो. तसेच एक जीव अनेकांचे भक्षक असतो. अन्न जाळ्याची सुरुवात वनस्पतीपासूनच होते. माणूस हा अनेक मार्गांनी अन्न मिळवतो.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अन्न जाळे महत्त्वाचे असते. प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न पर्यावरणातूनच मिळते. अनेक सजीव अन्न साखळीतील घटक असतात. यात वनस्पती सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वनस्पती पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ती स्वयंपोषी असतात. काही सजीव फक्त वनस्पतीच खात असतात. वनस्पतीला पर्यावरणाचा आधार म्हणतात. अन्न साखळ्यांमुळे पर्यावरणातील प्रत्येक सजीवाला अन्न मिळते व तो जिवंत राहतो. विघटन करता येईल अशा पदार्थांपासून सूक्ष्मजीव खत निर्माण करतात. खतांमुळे वनस्पती जोमात वाढून अधिक अन्न तयार करतात. जमिनीतील पोषक पदार्थ वापरून वनस्पतीची वाढ होणे, प्राण्यांनी अन्नासाठी वनस्पती खाणे, प्राणी व वनस्पती यांचे अवशेष कुजून पुन्हा पोषक पदार्थ जमिनीत मिसळणे हे पर्यावरणातील महत्त्वाचे अन्नचक्र आहे. पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते. श्वसनासाठी सजीव ऑक्सिजन वापरतात. उच्छ्वासाच्या वेळी ते कार्बन डायऑक्साईड सोडतात. वनस्पती हाच कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःचे अन्न तयार करतात. त्याचवेळी त्या हवेमध्ये ऑक्सिजन सोडतात. ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड या वायूंचे हे नैसर्गिक चक्र आहे. पर्यावरणातील जलचक्र, वातावरणातील विविध वायुचक्रे, अन्न साखळ्या यामुळे पर्यावरणातील संतुलन टिकून राहते. यांच्यामध्ये हजारो वर्षापासून संतुलन कायम राहिलेले आहे. तर मुलांनो, तुम्हाला अन्न साखळी हा घटक चांगलाच समजला असेल. धन्यवाद.